नमस्कार, मी डॉक्टर पवन नाईक, केवरामजी हरडे महाविद्यालय चामोर्शी, जिल्हा गडचिरोली येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रम अधिकारी तसेच विभागीय समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना विभाग गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली। स्वास्थ्य हीच आपली खरी संपत्ती आहे। बाहेर कोरोना वाढतो आहे, त्यामुळे स्वतःची व परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्या। मास्कचा वापर करा, सतत हात धुत रहा आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा। विनाकारण घराबाहेर पडू नका। आज जागतिक आरोग्य दिनानिमित्ताने COVID-19 वैक्सीनेशन अवेअरनेस व्हिडिओ तुमच्या समोर सादर करीत आहे। केवरामजी हरडे महाविद्यालय चामोर्शी येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तुमच्या समोर सादर करत आहे। जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही याचा प्रचार आणि प्रसार करा, हीच विनंती। नमस्कार, जसं की आता तुम्ही मला बघितले, मी करत होती व्यायाम। व्यायामाने आपल्याला माहितच आहे की वेगवेगळ्या आजारांपासून मुक्त होऊ शकतो, पण तुम्हाला माहित आहे का काही आजार असे पण असतात व्यायाम केल्याने सुद्धा आपण मुक्त होऊ शकत नाही। त्याच्यासाठी आपल्याला एक मदतीची गरज असते, ते म्हणजे लसीकरण। लसीकरण आपल्या भारत देशात खूप लोकांनी लसीकरण करून घेतले आहे, तर चला आपणही लसीकरण करण्यासाठी जाऊया। थांबा, लसीकरण म्हणजे काय त्याच्याबद्दल काही माहिती जाणून घेऊया अगोदर। लसीकरणाचे उपयोग कशा प्रकारे आपण करू शकतो, जेव्हा लसीकरण आपल्या शरीरात जाते त्याच्यानंतर तो प्रतिपिंड म्हणजेच अँटीबॉडी चे निर्माण करत असते, तर आपण जर लसीकरण केले त्याच्याने आपण आजाराने वाचू शकतो। कृपया कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, तुमची वेळ आल्यानंतर लसीकरण लगेच करा। नमस्कार, माझी सर्वांना विनंती आहे की संकोच करू नका, कोरोनाची लस घ्या आणि गंभीर आजारापासून दूर राहा। देशात कोरोनाची लस आलेली आहे, तर लसीकरण करूया, कोरोनाला हरवूया। कोरोनापासून मुक्त व्हायचं असेल तर कोरोना लस घेणे गरजेचं आहे। जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तर टीकाकरण करणे महत्वाचे आहे। कोरोनाला आपल्यापासून ठेवायचं आहे दूर तर लसीकरण करणे आहे जरूर। लसीकरण करायचे आहे, देशाला रोगमुक्त बनवायचं आहे। लसीकरणाला दुर्लक्षित करू नका, लहान मुलांना सुरक्षित जीवन देण्याकरिता लसीकरण करणे आवश्यक आहे। देशाला आणि आपल्या कुटुंबाला कोरोना सारख्या गंभीर आजार होण्यापासून रोखूया। मला माहिती आहे कोरोना लसीकरण कशा दिल्या जातात, नाही चला तर आपण जाणून घेऊ। ज्यांना कुणाला कोरोना वॅक्सिनेशन करायचं असेल त्यांनी जवळच्या वॅक्सिनेशन केंद्रावर जाऊन भेट द्यावी। जर तुमचे वय 45 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर तुम्ही वॅक्सिनेशन करू शकता। जर तुम्ही आजारात पीडित असाल जसे डायबिटीस, थायराइड वगैरे, तरी वॅक्सिनेशन करू शकता। वॅक्सिनेशनची प्रक्रिया रुग्णालयामध्ये जाऊन करावी। सरकारी रुग्णालयामध्ये जाऊन निशुल्क मुफ्त वॅक्सिनेशन केल्या जाते, तसेच खासगी रुग्णालयामध्ये जाऊन सुद्धा 250 रुपयामध्ये वॅक्सिनेशन करून मिळेल। आपल्याजवळ आपला ओळखपत्र ठेवणे आवश्यक आहे, जसे की आधार कार्ड। वॅक्सिनेशन केल्यावर अर्धा तास रुग्णालयामध्येच राहावं, कारण इमर्जन्सी काही झालं तरी तात्काळ रुग्णालयामध्ये उपचार होऊ शकतो। वॅक्सिनेशन भारत सरकारद्वारा आरोग्य सेतू ऍप्लिकेशन डाउनलोड करून आपण वॅक्सिनेशनची रजिस्ट्रेशन करू शकतो आणि आरोग्य सेतू ह्या ऍप्लिकेशन वरून सगळी माहिती प्राप्त करू शकतो। कोरोनाच्या काळात हे लक्षात आलेलं आहे की कोविड लसीकरणाचा वापर केला तर आपल्याला स्वतःला सुरक्षित आणि स्वस्थ वाटेल। जास्तीत जास्त लोकांना ही लस घ्यायला पाहिजे आणि स्वतःला व आपल्या कुटुंबियाला सुरक्षित ठेवलं पाहिजे। हा व्हिडिओ तुम्हा सर्वांना आवडला असेल अशी आशा करते मी, आणि ही विनंती करते की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा। धन्यवाद।